मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना पहिल्यांदाच महानगरपालिकेत जावे लागते, ते म्हणजे जन्मदाखला मिळवण्यासाठी। परंतु महानगरपालिकेत गेल्यानंतर आपल्याला पहिला प्रश्न पडतो, तो म्हणजे आता मी काय करू आणि कोणाला भेटू। आज आम्ही आपल्याला जन्मदाखला घेण्यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते याबद्दल माहिती देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मनपा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मित होत असलेल्या आता मी काय करू या व्हिडिओ श्रृंखलेमध्ये मी मनुश्री आपले हार्दिक स्वागत करते। महापालिका आयुक्त सौभाग्यवती विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत असलेल्या जनजागृती अभियानाला माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा। सर्व जळगावकरांनी याचा अतिशय मनापासून लाभ घ्यावा। खूप खूप शुभेच्छा। जन्मदाखला घेण्यासाठी आपल्याला जळगाव शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 17 मजली इमारतीमधील 3 मजल्यावर जन्म मृत्यू नोंदणी विभागात जावे लागेल। या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म देण्यात येईल। हा फॉर्म पूर्णपणे मोफत असेल बरं। यासाठी कोणतेही शुल्क महानगरपालिकेतर्फे आकारले जाणार नाही। हा फॉर्म सुवाच्य अक्षरात भरून त्यासोबत बाळाच्या जन्मावेळी दवाखान्यातर्फे देण्यात आलेल्या जन्मपावतीची एक झेरॉक्स प्रत जोडावी। सोबत आई आणि वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी। आता आपण भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे जेथून फॉर्म घेतला त्याच ठिकाणी जमा करावी। तुम्हाला जन्मदाखला मिळवण्याची घाई नसल्यास 12 रुपये प्रति दाखला या हिशोबाने आपल्याला जितक्या प्रति हव्या आहेत तेवढे रुपये काउंटरवर भरून त्याची पावती घ्यावी। कागदपत्रे आणि शुल्क भरल्यावर आपल्याला अंदाजे 4 दिवसात जन्मदाखला त्याच विभागातून देण्यात येईल ज्या ठिकाणी तुम्ही कागदपत्रे जमा केली होती। परंतु जर तुम्हाला जन्मदाखला तात्काळ स्वरूपात हवा असेल तर मात्र तुम्हाला तात्काळ शुल्क 50 रुपये आणि दाखला शुल्क 12 रुपये याप्रमाणे शुल्क द्यावे लागेल। तात्काळ शुल्क भरल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी शुल्क भरले आहे त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तात्काळ स्वरूपातील जन्मदाखला प्रत देण्यात येईल। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।